सुरुवात केली जाते नेहमीच शिरसच्या प्रमाणे श्रेयसच्या माध्यमातून तगडी ताकद असेल खात्या पित्या घरचा हा मजबूत खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. नजर कहीं और निशाना कहीं पाहायला मिळतो सुंदर असा निशाणा त्याचा मात्र खोलवर घुसण्याचा दमकम दाखवला जातो पुन्हा एकदा त्यानंतर फुल फोर्स मध्ये बाहेर पडतानाही पाहायला मिळतो. पाहूया पुढील चढाई कशी साकारली जाते इथे बोनस गुण घेण्याचा प्रयास असेल का मात्र अनसक्सेस ठरतोय निश्चितपणे आणि सुखरूपरीत्या आपल्या संघाकडे परतलोय आणि मालकवाडी संघाकडून सलामीची रेड घेऊन येताना पाहायला मिळतो तो सहावा पांडव कर्ण लग्नाच्या आधी कुंतीच्या पोटी जन्माला आलेला जो कर्ण महाभारताचा इतिहास आपण पाहिला महाभारताचा विचार केला तर ते नाव धारण करणारा खेळाडू असेल कर्ण हे पात्र अतिशय महाभारताचं अरे क्या बात आणि धोका मारला जबरदस्त श्रेयस बाद होतोय कुछ नहीं कर सके यहाँ पर श्रेयस और आउट होकर मैदान के बाहर पुढून खोचलं गेलं मागून सोडलं गेलं शर्ट आपल्याला पाहायला मिळतं एक नंबरच्या हुकमी एकट्याकडून. मित्रांनो कबड्डीची ही शिस्त असते की आपण इन्सर्ट करणं फार गरजेचं असतं. तुम्ही या छोट्या छोट्या ज्या वेळेला शिस्ती पाळता त्यावेळेला एक महान खेळाडू तुमच्यातून निर्माण होतो. कुंदन येतोय 10 नंबरची जर्सी परिधान केलेला हा कारवाच्या वाडीचा नंदन कुंदन 10 नंबरची चढाई पटू सॉरी कुंदन नाही मला वाटलं कुंदन होता की काय हा तर अमोल ज्याला अजिबात नाही मोल तो अमोल शानदार चढाई करत हे गुणगुतो आणि थर्ड रेड असेल 4 नंबरच्या या खेळाडूसाठी थर्ड रेड पाहूया थर्ड रेड मध्ये काय करू शकतो आणि शानदार सागर कांबळे अगदी हळूच प्रेमाने अँकल पकडला गेला आणि मात्र संघ सहकार्याचं सहकार्य वेळीत पोचलं नाहीतर कदाचित सागर याला मैदानाच्या बाहेर जावं लागलं असतं. वेदांत घेतो पहिली चढाई घेऊन या सामन्या दरम्यानची अंतिम सामन्यातली पहिली चढाई असेल वेदांत याची पाहूया वेदांत काय करू शकतो या चढाई दरम्यान गुण घेण्याचा प्रयास असेल का सुंदर शाहूल करण्यात दिल्या जातात मैदानामध्ये मध्य फळीजवळ थोडीशी गिरकी घेतली जाते त्यानंतर पुन्हा एकदा निदान रेषा पार करत हा चढाई कुठं आपल्या संघाकडे परततोय पुन्हा येतोय कारण तो नंबरचा हुकमी दुरी दुरुक्का असा हा करण आपल्याला पाहायला मिळतोय चढाई करण्यासाठी मैदानामध्ये येतं आपली लात कुठून कुठे पोचते चेक केली जाते करण याच्याकडून मात्र लात खेळाडूपासून बरीच लांब राहते करण याला प्रत्युत्तर देण्यासाठी येतोय तो अमोल शानदार असा चढाई पटू होतेल निश्चितपणे एक या आधीची चढाई साकारली होती हे एक गुण कमाई करणारी चढाई मात्र इथे सावधगिरीचा पवित्र आजमावा लागेल क्षेत्ररक्षकांना चुकीचा हात घातला जाणार नाही त्यामुळे पाहूया कशा पद्धतीने ही चढाई पार पडते अमोल याची मात्र अमोल सुद्धा बचावात्मक पवित्रा घेत आपल्या संघाकडे पुरवतो त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल एक नंबरच्या या चढाई पुढेकडून भूक मी एक असेल शानदार खेळ याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो पाहूया आपलं हे वर्चस्व येते सिद्ध केलं जातंय का मात्र इथे शानदार इथे रोखला गेला जबरदस्त अमोल जागे इस मैदान पर लाजवाब प्रदर्शन अमोल याच्या माध्यमातून शानदार टॅकल केली गेली दोन्ही अँकल मध्ये शानदार रीते हात घातला हंड्रेड असेल मोठ्यांदा बिगुल वाजतय केली जाते गुण मिळवण्यासाठी केलेला प्रयास आपल्याला पाहायला मिळतो इकडून तिकडे तिकडून इकडे मध्ये दिसतोय बापरे एवढी घुसखोरी बरी नाही जी पाकिस्तान करतो आपल्या भारतात ती घुसखोरी आपल्याला पाहायला मिळते वेदांग याची मात्र ही घुसखोरी हा आनंद पाडली जाते आणि गुण घेतला जातो जबरदस्त रित्या करण आला चढाई करून केली आणि आपल्या मैदानाकडे परत आला त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आला कारवांच्या वाडीचा नंदन नाव असेल कुंदन जबरदस्त असा चढाई फोटो चिकना चुकडा थोडस स्माइल दाखवलं जातंय मी कोलगेट टूथपेस्ट यूज करतो त्यानंतर सिबाचा ब्रश वापरतो हेही दाखवलं जातंय दातो की चमक दिखाते हुए कुंदन वापिस आ रहे अपने पाले में अपने खेमे आता मात्र चढाई करता येईल तो 3 नंबरची जर्सी परिधान केलेला राधाकृष्ण मालकवाडी संघाचा एक बहारदार चढाईपटू असेल मग बहारदार चढाई साकारली जाते का त्याच्याकडून याकडे लक्ष लागेल
सुंदर खेल स्वतःच्या उजव्या कोपऱ्याकडून चढाईला सुरुवात केली गेली आणि त्यानंतर मात्र तो चढाई करताना पाहायला मिळतो आणि इथे थोडीशी आपली चढाई यावरती घेत आपल्या संघाकडे सुखरूपरीत्या परतत. पुन्हा कुंदन एक वेळा निरंतरेषा पार केली कदाचित बाद होईल म्हणून दोन वेळा पार केली जाते आणि करण याला थर्ड रेड करता येते. पाचारण केलं जाते, निमंत्रित केलं जाते, करण येत थर्ड रेड ची धुरा आपल्या खांद्यावर घेतो. पाहूया या खांद्यावरती घेतलेला भार समर्थपणे पेलवला जातोय का करण याच्या माध्यमातून. करण शानदार खेळ करताना पाहायला मिळतोय मात्र तितकंच बचावात्मक क्षेत्र रक्षण आपल्याला पाहायला मिळतं. कोणीही खेळाडू धूप करत नाही मात्र जाता जाता शानदार अँकल पकडला जातोय तो अमोल याच्या माध्यमातून आणि करण मैदानाच्या बाहेर जाईल. मोठा धक्का असेल राधाकृष्ण बालमोरी संघाला आणि इथेही थर्ड रेड येते. या आधीच्या थर्ड रेड मध्ये बाद झाला होता तो वेदांत, आता मात्र शानदार विचार गुण प्राप्त केला गेला वेदांत याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा तीन नंबरचा चढाई पटू चढाई करता येताना पाहायला मिळतो. राधा शानदार अँकल होल्ड पाहायला मिळतो आपल्याला तो सागर याच्या माध्यमातून. आता मात्र दोनच खेळ मैदानामध्ये आणि येतोय तगडी ताकद. आता ताकद वर्सेस नजाकत होईल मुकाबला. पाहूया कशा पद्धतीने होतोय या रेड दरम्यानचा मुकाबला. हाताने घडी टिपण्याचा प्रयास, उलटी सुलटी कोलांटी उडी ही पाहायला मिळते जेएस याच्या माध्यमातून आणि एका गुणाची बहारदार कमाई केली जाते. मोठी गळती आपल्याला पाहायला मिळते ती राधाकृष्ण मालकवाडी संघाला. ते मात्र आठ नंबरचा चढाई पटू राहता राहिलेला खेळाडू चढाई करता येतोय सहजगत्या चढाई करतोय खोलवर घुसतोय. बोनस लाईन त्याच्यासाठी सोडली जाते. रान मोकळं मित्रा घेत बोनस लाईन पर्यंत पोहोचतोय हा खेळाडू. पाहूया पुढील लढाई अगदी आतो काट प्रयास केले जातात उलट्या सुलट्या गिरक्या आपल्याला पाहायला मिळतात. वन प्लस वन दोन गुणांची कमाई श्रेयस येईल चढाई करता. काय करतोय सेकंड देतोय की काय करतोय कसं काय बऱ्याच दिवसांनी भेटला मित्र म्हणून मित्र हाताला हात मिळवून सांगितलं जातं श्रेयस याच्याकडून. मात्र तो काय कसा खुळा नाही आहे शानदार बचाव केला जातोय. मात्र मोठी उडी एवढं धूड उडी मारतोय मानेच्या वरून जोरदार. एकच गुण नाही सगळे किती दोनच होते आणि आता चढाई करता वेदांग येईल आणि ते टॅकल करण्याचा प्रयास. मात्र बापरे चला आपली लात भारी आपला हात भारी ज्या मारी आपलं सगळ्यात भारी वेदांकडून दाखवून दिलं जात आहे. आणि करण येतोय चढाई करता मजबूत ते एसटी बलदंड बांधा. उंची जरी कमी असली उंचीने कमी खांदा मात्र मजबूत बांधा. बघूया आपली मजबूत गिरी इथे सिद्ध केली जाते का. शूट करण्याचा प्रयास अमोल याच्याकडून. अमोल एक शानदार खेळाडू असेल निश्चितपणे एक मोठा अनुभव गाठीशी असेल या खेळाडूच्या. किरकोळ शरीर यष्टी मात्र चपळता शिगोशिग भरलेली याच्या फुटवर्क मध्ये आपल्याला पाहायला मिळते. बॉडी लँग्वेज मध्ये जी चपळता आहे ती चपळता खरोखरच वाकडण्याजोगी असेल कौतुक करण्याजोगी असेल. आणि सुखरूपरीत आपल्या संघाकडे परतो त्याला तर उत्तर दिलं जात आहे. चार नंबर चढाई फोटो कडून जे मात्र सक्सेसफुल ठरणं गरजेचं असेल या सामन्या दरम्यान या ग्रँड फिनाले दरम्यान. कडा मुकाबला करायचा असेल तर प्रत्येकाला आपलं 100% योगदान देणं गरजेचं असेल खेळामधील. मात्र शानदार रिकॉर्ड रोखला जबरदस्त. अरे क्या बात आहे माझ्या पाठीवरती मी चार नंबर चार वाद केले जबरदस्त कामगिरी केली जाते. नाही लागली दोन गुण दिलेले पंचाने जे तुमचं आहे ते तुम्हालाच बहाल केलेलं आहे. बोनस प्लस टू एकूण तीन पॉईंट असतील निश्चितपणे. करंट करंट येतोय करंट मध्ये चढाई करण्यासाठी मात्र करंट थोडासा कमी पडतोय. 420 व्होल्टचा हा धक्का नसेल निश्चितपणे.
वेदांग पुन्हा एकदा चढाई करता येताना पाहायला मिळतो. वेदांग एक जबरदस्त असा चढाई कुठून निश्चितपणे कर्मांचवाडी संघाकडून शानदार खेळी याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र कोणती कामगिरी केली जाईल या चढाई दरम्यान मात्र तसा कोणता इरादा स्पष्ट केला नाही. रिकाम्या असते परत पसंत केलं त्यामुळे तो सुखरूपी आपल्या संघाकडे परततोय. आणि इथे मध्यंतर होत आहे. चेंज ऑफ कोर्टचे आदेश सोडले जात आहेत. आपण गुण फलक पाहणार आहोत. गुण फलक आपण सांगणार आहोत. त्याने चाललेले आहे निश्चितपणे. दोन्ही संघ बहार बार खेळ करतात मात्र त्यामध्ये थोडासा वरचढपणाचा खेळ आपल्याला पाहायला मिळत होतो. माय गुडनेस सर्वांची वाटी संघाच्या माध्यमातून इथे माय गुडनेस संघ 15 गुणांनीशी मध्यंतरापर्यंत खेळतोय. आणि आमचा राधाकृष्ण मालकवाडी असंघ 9 गुणांनीशी खेळ करताना पाहायला मिळते. 6 गुणांची भक्कम आघाडी आपल्याला पाहायला मिळते की माय गुड. मध्यंतराच्या विश्रांतीनंतर सामना पुन्हा एकदा सुरू होतोय. आणि चढाईची सूत्र आपल्या हातामध्ये घेताना पाहायला मिळतोय तो करण. करण 2 नंबरची दर्शन प्रदान केलेला चढाईपटू निश्चितपणे. इथे मात्र थोडासा हालचाल केली गेली. इकडे तिकडे 2-4 पावलं टाकली गेली आणि सुखरूपरित्या आपल्या संघाकडे परत येणं पसंत केलं गेलं. करण याच्या माध्यमातून चढाई करता येतोय तो वेगळा. 5 खेळाडू मैदानामध्ये उपस्थित असेल आणि 6 नंबरचा क्रमांक चढाईपटू जवळजवळ 6 फूट उंची लाभलेला हा चढाईपटू चढाई करताना पाहायला मिळतोय. निदानरेषा पार केली जाते. सुखरूपरित्या परत येणं पसंत केलं जाईल. करण निश्चितच दोन्ही संघांचा मानस असेल की थर्ड रेडवरतीच जास्तीत जास्त खेळ करावा. 3 नंबरचे दर्शन परिधान केलेला हा चढाईपटू आपल्याला चढाई करताना पाहायला मिळेल. इथे मात्र इथे 5 खेळाडू मैदानामध्ये उपस्थित असल्यामुळे गुण घ्यायचा असेल तर एखादा खेळाडू बाद करणं गरजेचं असेल. मात्र तसा कोणताच इरादा याही चढाईपटूत आपल्याला पाहायला मिळत नाहीये. राधाकृष्ण मालकवाडी असंघाकरिता कुंदन शानदार वेशभूषा आणि जबरदस्त केशभूषा कुंदन यांची पाहायला मिळते. तड रेड असेल करण याच्याकरता. करण याला गुण घेणं आवश्यक असेल. करो या मरो डू ऑर डाय अशा पद्धतीची चढाई असेल. त्यामुळे गुण हा घ्यावाच लागेल अन्यथा स्वतःला बाद करत मैदानाच्या बाहेर बसावं लागेल. मोठी कुस्ती पाहायला मिळाली होती. WWE मध्ये सुद्धा मिळत नाही एवढी कुस्ती. यामध्ये रेडर मात्र मैदानाच्या बाहेर जातो आणि आता तड रेड असेल ती कुंदन याच्याकरता. कुंदन पाहूया थर्ड रेड मध्ये कोणती कामगिरी करतो. कोणत्या खेळाडूला बाद करण्याचा इरादा ठेवतो. कॉर्नरपटूच्या दिशेने कुंदन जबरदस्त असा हमला बोल करताना पाहायला मिळतोय. सुंदर स्पीडी चढाई चाललेली कुंदन याची पाहायला मिळते. मात्र पडकूचा पदर वाजू लागल्यामुळे निश्चितपणे कुंदन याला घाई करावी लागेल. आणि मोठा बघून मारलेला ठोका. अरे संस्मार की तो एक लोहारकी शानदार असा ठोका आपल्याला पाहायला मिळतोय. आणि शानदाररित्या टॅकल साकारली गेली. आता मात्र हा 4 नंबरचा चढाईपटू एकाच चढाई दरम्यान 4 गुणांची कमाई करणारा हा चढाईपटू आपल्याला चढाई करताना पाहायला मिळतोय. मात्र आता कोणता इरादा आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. थोडासा खेळाला शांत केला जातोय. चहल कदमी केली जाते ती मध्य फळीजवळ मध्य रेषेजवळ आणि सुखरूपरित्या आपल्या संघाकडे परततोय. क्या बात है क्या बात है. प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतायत. सागर कधी येत आहेत मैदानामध्ये आणि कोणाकोणाला गरगर फिरवत आहेत. सागर मात्र स्वतः थोडेसे गरगर फिरतायत आणि परतीचा रस्ता पकडतायत. कमरेवरती हात ठेवले जातात आणि इथून जपलं जात आहे. पायाखाली वीट मात्र नव्हती. चढाई करता येतोय. 3 नंबरची जर्सी परिधान केलेला चढाईपटू निश्चितपणे. आणि रोखला जातोय विनय अँड पार्टीकडून शानदाररित्या आपण पाहिली चेन टॅकल. आणि चढाई करता येणारा चढाईपटू काय अजून पंचक काय म्हणतात काय मागे पुढे पाहत इकडे तिकडे पाहत चढाईला सुरुवात करताना पाहायला मिळतो तो वेदांग. निश्चितच आपल्याला वस्त्रहरण मधील तो डायलॉग आठवतो. इकडे तिकडे पाहत कपाळाला हात लावत मंचकावर बसत पाहला कुणीच कसे नाही.
अमोल श्रीनाथ यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक लागू होत आहे. सागर कलबट सॉरी सागर कांबळे याने जर का एका चढाई दरम्यान 3 गुण घेतले भीम पराक्रम केला तर त्याला ते 4 पॉइंट मिळतील सॉरी 500 रुपये मिळतील. सागर कलरेड असेल कुंदन याच्या करता आणि बिगुल मध्ये काहीतरी अडकलं बहुतेक आवाज आपल्याला पाहायला मिळतो बिगुलचा. मात्र कुंदन येतोय चढाई करता कॉर्नर पटून बघतोय पायाकडे कोणता पाय पकडू याकडे लक्ष दिलं जात आहे 5 नंबर कडून. निश्चितपणे सुंदर खेळ पाहायला मिळतो सुंदर शिस्तपिढी चढाई पाहायला मिळते शानदार रेड पाहायला मिळते जबरदस्त चपदलालीचं पाहायला मिळते. मात्र आणि सहज त्याचा बाहेर पुटळला जातो कुंदन याला आटोकाट झुंज दिली. सागर 500 रुपये आलेत मित्रा 500 रुपये कमवायचे आहेत संधी गमवू नकोस नको तुला असतील तरी कमव आणि मला दे. सामना संपण्यासाठी शेवटची 5 मिनिटे असतील गुणफलक असेल. माय गुडनेस 19 संघ आणि आपला राधाकृष्ण संघ 12 गुण 7 गुणांची आघाडी आपल्याला पाहायला मिळते. आणि दरम्यान चढाईसाठी पावलं फिरकत आहेत प्रांगणामध्ये राधाकृष्ण संघाच्या ती वेदांग याची चढाई करता येतोय. 9 नंबरची जर्सी परिधान केलेला चढाईपटू आपण पाहतो निदान रेषा आल्या आल्या पार केली गेली त्यानंतर मागे येतोय परत पुढे जातोय कोणता एखादा खेळाडू आपल्या कसाट्यात सापडतोय का याकडे लक्ष दिलं जात आहे. मात्र शिकार साधन अशक्य असेल सामना संपण्यासाठी शेवटची 4 मिनिटं असतील. वेदांग चढाई करता येतोय चहल कदमी मैदाना दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. जवळजवळ तिबा पॉइंट वरती फिरायला आलाय रमत गमत चाललेली चढाई आपल्याला पाहायला मिळते ती वेदांग याची. पुन्हा एकदा मोठा रुबाबामध्ये आपल्याला पाहायला मिळते निदान रेषा पार केली गेली आणि परतीचा मार्ग पकडला गेला तो वेदांग याच्याकडून जास्तीत जास्त टायमिंग युज केला जातोय. थर्ड रेड असेल बालकवाडी संघाकरता थर्ड रेड घेऊन येणारा हा मास्टर खेळाडू मास्टर रेडर पाहुया कोणती कामगिरी बजावली जाते मांडीवरती थाप दिली जाते त्यानंतर चढाईला सुरुवात केली जाते. मात्र सागर थर्ड रेड असेल 9 नंबर करता गाडी झाली रुळावरून घसरली म्हणून मोठा ऍक्सिडेंट पाहायला मिळतो. 8 नंबर वरती भारी पडतोय 9 नंबर राहता राहिलेला चढाई पटून चढाई करता येताना पाहायला मिळतोय. 9 नंबर ची जर्सी परिधान केलेला 9 नंबरला प्रत्युत्तर असेल 9 नंबर कडून. मात्र सागरला 500 रुपयाची आशा नाहीये. आणि टॅकल होताना पाहायला मिळते केलं जात आहे जवळजवळ बागेत राखणेला आल्या घेत सामना संपण्यासाठी शेवटचे 2 मिनिटे शिल्लक असताना ज्या टीमवरती करत बापरे गुण घेतला गेला घाई केली गेली 9 नंबर कडून आणि बाद केला जातो 9 नंबर गेला चढाई करता येतोय. 4 नंबरचे जर्सी परिधान केलेला राधाकृष्ण मालकवाडी संघाचा हा चढाई पटू एका चढाईमध्ये 4 गुण घेणे अरे बापरे लात मारी तिथे पाणी काढी निश्चितपणे एवढी लात खाल्ली डोळ्यात तरी पाणी आलं असेल. सामना संपण्यासाठी शेवटचं 1 मिनिट असताना चढाई करता येताना पाहायला मिळतो तो श्रेय हा हऱ्याला घ्या म्हणजे नाऱ्या बाहेर आहे घ्या 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 तो की हऱ्या नाऱ्या जिंदाबाद. निश्चित पण आपल्याला पाहायला मिळतोय चढाई जातो पण आपल्या संघाकडे परततोय. तीन नंबरच्या सोनूवर भरोसा दाखवला जातोय
एका दाताने पकड केली गेली आणि अर्धवस्त्र हरण केलं आणि अशा पद्धतीने आपण पाहतोय हा ग्रँड फिनाले येतेच संपुष्टात येतोय विजेता ठरतोय तो माय गुडनेस कारवांची वाडी रनर अप असेल निश्चितपणे राधा कृष्ण मालक वाडी संघ जबरदस्त असा एक शानदार मुकाबला आपल्याला पाहायला मिळाला